नमोस्तुते व्यास विशाल बुद्धि कुलारविंदायत पत्र नेत्र येनत्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप सकल वांग्मय अमका दिललत सले वेदव्यासाले अनुग्रहो अमक जाऊका तसलते वेदव्यासाले निरंतर आराधना करत सले अमगेल स्वामी कि तसलते वेदव्यासाक निरंतर आराधन करचाक आबाल वृद्धांक साध्य जाऊका बद्री निवास वेदव्यास म्हणून सांगतात तसले वेदव्यासाक हरिद्वारांत हाण घेऊन घेऊन नाही जाला ताण येऊ का म्हणून प्रार्थना करून घेऊन आमगेले श्रीमद सुधींदीर स्वाम्यांनी हरिद्वार पुण्यक्षेत्रांत हे व्यासाश्रम आमकां अनुग्रह केला चंद भव्य आणि स्वाम्यांची एक मन आशिले एक आकृती हंगा हे प्रकृतीचे मध्ये चांग एक मंदिर जाऊन घेऊन सृष्टी झाला अष्टकोण आकृतीचे हे मंदिर हांतू भितरी आम्ही विशाल जाऊन घेऊन आसले प्रांगण दोड खंबे स्थूण म्हणतात हे सगळं असेल तसले चंद व्यास मंदिरांतू आम्ही प्रदर्शन करताना आमका मस्त मनाक संतोष जाता निरंतर आमगेले व्यासाला आराधन जाऊ का की बापूसू आणि पूतू म्हणाले संकल्प की समाजांतू हे बांधव्य वाढून येऊ का चिरंतन जाऊन घेऊन आमका ज्ञानयुक्त जीवन जाऊ का म्हणून घेऊन सुखसहित व्यासाक प्रतिष्ठा हंगा स्वामीन कोण दिल्या ज्ञान दिवत असले वेदव्यासानं वेद व्यास कोण दिले चार विभाग कोण दिले तसल ते वेदव्यासाले शिष्य जाऊन घेऊन चार जण पहिलं सुमंतू जैमिनी वैशंपायन म्हणाले हंगा नित्य त्रिकाल पूजवत असले एक व्यवस्था आमगेल स्वामीन आम कोण दिला गौडसारस ब्राह्मण आम्ही ऋग्वेदी जाऊन असती आमगेले वेदाचार्य पहिलं जाऊन असती असले हे अनुग्रह केलं तसले आमगेले स्वामी बाल्याद कुनुची भारी मुग्ध देव म्हणाल ते भावना असून घेऊन प्रेमान देवाक पळून घेऊन कोणाक दुःख येनशी अहिंसा जीवनांत स्वीकार करून घेऊन कोणाक आपल्याले मी दुःख जाऊ चनज्य म्हणाल तत्व धुवून घेऊन आजी काही समाजात अनुग्रह करत असले आमगेल स्वामी मुग्ध तंगेले कुणी येईजला दिची ते संतोष समाधान मेळता म्हणाले सर्वांक अनुभव सगळे समाजाक आपणेल स्वामी मिग्गेल स्वामी म्हणत असले एक अधिकार आमका स्वाम्यान दिला आजी भारतांत असले आबाल वृद्ध गौडसारस ब्राह्मण काशीमठा शिष्यवर्ग आमगेल स्वामी म्हणून घेऊन मन आसूचे एक चित्र आमगेले श्रीम सुधींदीर स्वामी तसले आमगेल सुधींदीर स्वाम्यांनी आमगेल जनांनी उत्तराभिमुखी जाऊ का हे उत्तर भारतांत येऊ का म्हणून घेऊन हे गंगा नदी तीरांत चंद मंदिर केला व्यास मंदिरां प्रदर्शन काण देवाल दर्शन घेऊन आम्ही मुखारी वत्ताना चांग एक तोटांत रूख इत्यादी असून घेऊन पवित्र मनाक संतोष दिवत असले वातावरणांत आदित्यादी नवग्रह मंदिर आमकां दिसता सप्ताश्वर थरुडा जाऊन घेऊन शिलाचे बिंब हंगस सूर्यनारायण तशींच सुत्ताक अंगारक बुध गुरु शुक्र शनी राहू केत हे नवग्रहाने प्रदक्षिणाय कळ्ळ निमित्ती आमकां ग्रहानुकूल सिद्धी जाता मुखारे आम्ही वचन घेऊन दर्शन घेऊ तसले सर्व पाप दूर करत असले अघनाशिनी गंगा त्रिलोक पावनी म्हणतात तिका आपण मलगडे उद्धार जाऊ का म्हणून घेऊन भगीरथ महारायानं तपस्स करून घेऊन घेऊन भूलोकाक तिका पोनळे शिव जटाजूट दलिता म्हणून सांगतात तसली ती भागीरथी म्हणून नाव स्वीकार करता ही भागीरथी भूस्पर्श करताना हे सप्तस्रोत म्हणून जागो आज आमगेल व्यासाश्रम विराजमान जाऊन अस थंही सात धारा जाऊन घेऊन होळत दुखून घेऊन हक्का सप्तस्रोत म्हणतात पवित्र गंगा दर्शन स्पर्शन स्मरण आमकां कुलाचे तारण करता तशी भगीरथाले पूर्वीकांक तिगेले स्पर्शान मोक्ष जल्लो म्हणाले इतिहास आमगेले सर्व गुरुवर्यांनी मलगड्यांनी स्नान केलेलं तसले पवित्र गंगा आम्ही स्नान करूया हे हरिद्वारांत येऊया आमगेले स्वामीले नवती महोत्सवांत आम्ही नवजीवन प्राप्त करच्याक प्रयत्न करूया आमगेल स्वामेल संतोष आमकां मेळ्ळो आनीक आमगेल स्वामेल निमित्ती आमकां बर जालां म्हणलें एक विश्वास आमगेल मनांत वाडून येवो तांगेल अनुग्रहान आनीके मुखार सरून घेवन आमकां हरिगुरू सेवा विशेशान करच्याक अनुग्रह जावका म्हणून हे शुभ संदर्भारी प्रार्थना कोर आमगेले आबाल वृद्धांनी हे नवती महोत्सवा वेळाक हरिद्वारा येवत तशी प्रयत्न आमी करता आसती आयलेलो आसती आनीके हांतू भाग घेवन घेवन संतोष पावत जावन असले एक महाकार्यक्रमांत आम्ही कोणी येईनी येऊचे जायनी म्हणाल तशी जायनशी आमकां हे कार्यक्रमांत भाग घेवच्याक देव अनुग्रह करो म्हणून घेऊन आम्ही आश करूया.